नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सरकारी योजना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गेल्या 2 दिवसात राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये अवेळी पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे। 33%पेक्षा जास्त नुकसान झालेल्यांना लवकर शासनाद्वारे अनुदानाचे वितरण केले जाणार आहे। या संदर्भातील शासन निर्णय आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्याची यादी देखील आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार, सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्याचे प्रस्ताव एकत्रित सादर करण्याचे निर्देश। 2 दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, 3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल कृषी विभागाने तातडीने कालबद्ध रीतीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश। प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत आणि 33%पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतपिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याच्या एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे मंत्रिमंडळाचे निर्देश आहेत। मित्रांनो, जिल्हानिहाय निधी मागणीचे प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल। त्यासाठी तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक नसेल तर लवकरात लवकर आधार क्रमांक लिंक करून घ्या, कारण ही नुकसान भरपाई तुमचे जे बँक खाते आधार क्रमांकासोबत लिंक आहे त्याच खात्यावर जमा केली जाते, नाहीतर नुकसान होऊनही तुम्ही नुकसान भरपाईपासून वंचित राहाल। त्यासाठी बँक खात्याला आधार लिंक करून घ्या। मित्रांनो, ही नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्याची यादी तुम्ही येथे पाहू शकता। ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड हे तालुके बाधित असून यातील 53 हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे। तसेच पालघर जिल्ह्यातील पालघर वसई व डहाणू तालुक्यातील 41 हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे। नाशिक जिल्ह्यातील कळवण नांदगाव नाशिक निफाड त्र्यंबकेश्वर सटाणा दिंडोरी पेठ सुरगाणा इगतपुरी सिन्नर चांदवड येवला या तालुक्यातील 32,833 हेक्टर क्षेत्रातील कांदा द्राक्षे सोयाबीन मका गहू ऊस व फळपिके यांचे नुकसान झाले आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री शिरपूर शिंदखेडा या तालुक्यातील 46 हेक्टर क्षेत्रातील केळी पपई कापूस हरभरा यांचे नुकसान झाले आहे। तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर अक्कलकुवा नंदुरबार शहादा तळोदा अक्राणी या तालुक्यातील 2,239 हेक्टर क्षेत्रातील भात कापूस तूर मिरची कांदा मका या पिकांचे नुकसान झाले आहे। तसेच जळगाव जिल्ह्यातील जळगाव भुसावळ यावल रावेर मुक्ताईनगर अमळनेर चोपडा एरंडोल पारोळा चाळीसगाव जामनेर पाचोरा धरणगाव बोदवड भडगाव या तालुक्यांमधील 552 हेक्टर क्षेत्रातील कांदा हरभरा गहू मका ज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले आहे। तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर अकोले कोपरगाव पारनेर राहाता येथील 15,307 हेक्टर क्षेत्रातील केळी पपई
व मक्याचे नुकसान झाले आहे। पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरूर या तालुक्यातील 3500 हेक्टर इतक्या क्षेत्रातील द्राक्षे, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे। सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील 15 हेक्टर क्षेत्रातील भात पिकांचे नुकसान झाले आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री या तालुक्यातील 4200 हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई व मका या पिकांचे नुकसान झाले आहे। तसे जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना, जाफराबाद या तालुक्यातील 5279 हेक्टर क्षेत्रातील द्राक्षे, केळी, कांदा, खरीप ज्वारी, गहू व हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे। बीड जिल्ह्यातील परळी, बीड या तालुक्यातील 215 हेक्टर क्षेत्रातील कांदा, ज्वारी व भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील 100 हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे। तर परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम, मानवत, सोनपेठ, सोलू या तालुक्यातील 1000 हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, कापूस, सीताफळ, पेरू व भाजीपाला यांचे नुकसान झाले आहे। तसेच नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड या तालुक्यातील 50 हेक्टर क्षेत्रातील केळी पिकांचे नुकसान झाले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, नांदुरा, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव, जामोद, मलकापूर, खामगाव, शेगाव, मातोळा, नांदुरा या तालुक्यातील 33,951 हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे। मित्रांनो, या यादीतील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला लवकरात लवकर ही नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। या संदर्भातील नवीन अपडेट आल्यास तुम्हाला कळवण्याचा नक्की प्रयत्न करेन। त्यासाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह।